केरळच्या वायनाड जिल्ह्यात मेपाडीजवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनातल्या बळींची संख्या 84 वाढली आहे, तर आतापर्यंत 116 लोकांना वाचवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अद्याप काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून 225 जवानांची तुकडी शोध आणि बचाव कार्य करत आहे. मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कन्नूर इथल्या संरक्षण सुरक्षा सैनिकांसह लष्करी रुग्णालयाचं वैद्यकीय पथक आणि कोझिकोडमधलं प्रादेशिक लष्कराचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन घटनास्थळी रवाना झाले असून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेणार आहेत. हवामान विभागानं या परिसरातल्या 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये तर जखमींच्या उपचारासाठी 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ तसंच जवानांकडून नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.